नमस्कार, मी मधुरा परब आपल्या सर्वांचं गृहस्वामिनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण शेवग्याच्या पाल्याची जी भाजी असते ती कशी करायची ही आपण शिकणार आहोत. अशा प्रकारची भाजी ही जन्माष्टमीला खूप आवर्जून केली जाते. यासाठी लागणारं साहित्य अतिशय कमी आहे. त्याकरता आपण साधारण एक वाटी ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे, एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठी मिरची आपण बारीक मध्ये काप घालून कापून घेतलेली आहे. खरं तर मग कृतीला सुरुवात करूया. आपण ही जी शेवग्याच्या पानांची भाजी पाला घेतलेला आहे तो पाला आपण स्वच्छ साधारण 2 तास आधी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये अशा दांड्या राहतात, त्या आता आपण जेव्हा आपण ही आता भाजी सर्वप्रथम बारीक कापून घेऊया, त्यानंतर आपण ही भाजी पाण्यात घालून ठेवणार आहोत. या ठिकाणी आपण ही जी शेवग्याच्या पालांची भाजी आहे ती आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये बरंच पाणी ओतून ठेवणार आहोत जेणेकरून याची जी बारीक अशी देठ असतात ते खाली राहतील आणि आपल्याला या पाल्याचा वापर भाजीसाठी करता येईल. असं आपण थोड्या वेळासाठी साधारण 5 मिनिटं आपण ही भाजी याच्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण कृतीला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि फोडणीची तयारी करताना साधारण 2 मोठे चमचे आपण तेलाचा वापर करत आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण हा जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण यामध्ये घालून घेतोय. तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतवून तो चांगला शिजेपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आणि तो चांगला शिजल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेली मिरची घालून घेतोय आणि त्याला छानपैकी परतवून घेतोय. आता यामध्ये आपण जी भाजी कापून ठेवली होती त्या भाजीमध्ये आपण पाणी घालून ठेवलेलं आहे. ते साधारण 5-1 मिनिटं आपण पाणी घालून ठेवलेलं आहे. आता एका बाजूला जिथे फोडणी तयार झालेली आहे आपण गॅस कमी करून घेतलेला आहे आणि या भाजीमधला हा पाला आपण काढून घेऊन फोडणीसाठी घालणार आहोत. आपण ही जी भाजी या कांद्यामध्ये घातलेली आहे ती आपण आता व्यवस्थित परतवून घेतो आहोत आणि त्यामध्ये शिजण्यासाठी आपण थोड्या वेळाकरिता पाणी मारून झाकण ठेवलेलं आहे. साधारण 5-7 मिनिटांमध्ये आपण मंद आचेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. आपण या भाजीवर पाणी घालून ठेवलं होतं. आता ही भाजी व्यवस्थित शिजून आलेली आहे. त्यात आपल्याला थोडासा अजून पाण्याचा अंश दिसतोय तो आता आपण गॅस मोठा करून त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकवून घेणार आहोत. आता या भाजीमधलं पाणी संपूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ओल्या नारळाचा किस करून घेतो आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याचबरोबर आता शेवटची स्टेप म्हणून आपण या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता साधारण आणखीन आपण 1/2 मिनिट या भाजीला वाफ लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार आहे. ही भाजी अतिशय सोपी आणि चवीला अतिशय रुचकर लागते. आपण नक्की अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करा आणि आपले अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.